बघूया 100% बातम्या. आमची वकिली करू नका अशा शब्दात राऊतांना खडसावणाऱ्या अजित पवार यांना संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिवाय आपण कुणाच्या बापाला घाबरत नाही अशा शब्दात राऊतांनी हे प्रति आव्हान दिल्यानं आगीत तेल ओतलं गेलंय. अजित पवार आणि संजय राऊतांमध्ये जुंपल्यानं मवियामध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं समोर आलं. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे नाराज असून ते भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामनातून लेख लिहिला. त्यात केंद्रीय यंत्रणांचा दबाव निर्माण करून राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राऊत यांनी म्हटलं. त्यानंतर मंगळवारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी संजय राऊत यांना देखील चांगलंच फटकारलं. त्यानंतर संजय राऊतांनी अजित पवारांचा समाचार घेतला. आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकील पत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही. पिछे हटण्यावाला आदमी नाही, मी हमेशा सच ही बोलता, मैं किसी के बाप को डरता नहीं. दरम्यान शिवसेनेने या दोघांच्या आगीत काडी टाकण्याचं काम केलं. अजित दादाशी पंगा घेतलाय. मला वाटतं हा उद्धव साहेबांचा सहन करते, पण अजित दादा हे सहन करणार नाही. मवियाचे नेते एकीचं शक्ती प्रदर्शन करतायत, तर दुसऱ्या बाजूला मवियातलेच नेते एकमेकांचे वाफाडे काढतायत. त्यामुळे वज्रमुठ अधिक मजबूत होण्याऐवजी तिला तडे जात आहेत हेच लोकांसमोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पक्षात बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं. अजित पवारांनी मात्र या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं सांगत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला खरा. यावरून आता मंत्री गुलाबराव पाटलांनी एक मिश्किल टिप्पणी केली आहे आणि नव्या वादाला तोंड फोडलं. अजित पवारांनी पक्षांतराच्या बातम्या फेटाळल्या. आपण राष्ट्रवादी सोडणार नाही हे बॉन्ड पेपरवर लिहून देतो असं अजित पवारांनी सांगूनही शिवसेनेचे नेते मात्र अजूनही प्रचंड आशावादी आहेत. मला वाटतं अजून तिथी जवळ आलेली नाही, गुणही जुळत नाहीत, त्यामुळे कोणती पूजा करावी लागेल हे एखाद्या ब्राह्मणाला विचारावं लागेल. पण वेळ येईल, काळजी करू नका असं म्हणत गुलाबराव पाटलांनी खाली बसलेल्या राजकीय वर्तुळातल्या चर्चेच्या धुरळ्याला पुन्हा एकदा हवा दिली आहे. आता कोणत्या तरी ब्राह्मणाला विचारावं लागेल कोणती पूजा करावी की जेव्हा गुण जळतील गुण जुळतील. या चर्चांमध्ये फार काही रस नाही आणि त्यामुळे एक मीडिया ट्रायलसारखा हा प्रकार दिसतो. दोघांची इच्छा आहे पण गुण जुळत नसल्याचं ब्राह्मणाचं म्हणणं आहे अशी मिश्किल टिप्पणी करून गुलाबराव पाटलांनी पडद्यामागे काहीतरी सुरू आहेत असं संकेत दिले. त्यामुळे मागच्या वेळसारखा मुहूर्त अचानक पहाटेचा तर नसेल ना अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. मंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री असलेल्या राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आलंय. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा वादात सापडले. मंत्री संजय राठोड यांचे स्वीय सहाय्यक आणि ओएसडी औषध विक्रेत्यांकडे पैशांची मागणी करत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय. मंत्री संजय राठोड यांचे स्वीय सहाय्यक डॉक्टर विशाल राठोड आणि ओएसडी संपत डावकर चेतन करोडीदेव औषध विक्रेत्यांकडे पैशाची मागणी करत असल्याचं केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेनं आरोप केलाय. सध्या असं लक्षात येत आहे की अशा गोष्टी करत असताना फार मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जात आहे. अशा पद्धतीचं भ्रष्टाचाराचे आरोप करून या ठिकाणी दबाव टाकणं चुकीचं आहे. औषध विक्रेत्यांशी संबंधित जवळपास 7,000 प्रकरणं अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालयाकडे प्रलंबित आहेत हे विशेष. आता संजय राठोड यांच्यावर केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेनं केलेल्या आरोपांची सरकार चौकशी करणार का याची उत्सुकता आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्व राजकीय पक्षांसाठी अतिशय प्रतिष्ठेची आहे. सोबड्यावर लढण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसची भाषा आता मवाळ झाली आहे. त्यातच उद्धव ठाकरे आणि के सी वेणुगोपाल यांच्या भेटीमुळे दोन्ही पक्षांच्या युतीची शक्यता अधिक बळावली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत राज्य आणि मुंबईतील काँग्रेस नेते उपस्थित होते. या भेटीनं दोन्ही पक्षातील जवळीक आता चांगलीच वाढल्याचं दिसतंय. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुका दोन्ही पक्ष एकत्रितपणे सामोरे जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील 3 दशकांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. आधी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना आणि आताच्या ठाकरे गटासमोर सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय. 2017 झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेना भाजपची युती नव्हती. त्यावेळी शिवसेनेचे 84 तर भाजपचे 82 उमेदवार निवडून आले होते. मात्र मागील 6 वर्षात राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. ठाकरे गट आणि शिवसेना वेगळी झाली. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्रित झालाय. त्यामुळे आता नव्या मित्रांसह ठाकरे गट मैदानात उतरणार आहे. मुंबई महापालिका निवडणूक कधी जाहीर होईल हे सांगता येत नाही. मात्र ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाढलेल्या भेटीगाठी बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचे संकेत देत आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत समाजातील अनेक घटकांना दिलासा देणारे निर्णय राज्य सरकारनं घेतलेले आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा शेतकरी आणि दिव्यांगांना लाभ होणार आहे। त्याचप्रमाणे पुणेकरांना मालमत्ता करात 40% सवलत देण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारने घेतला। शेती बंबांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 राबवण्यात येणार आहे। 2025 पर्यंत 30% वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा केला जाणार आहे। त्याचप्रमाणे राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू केले जाणार आहे। दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी 4% आरक्षण लागू केले जात आहे। राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाची थकबाकी दिली जाणार आहे। पुनर्जीवित किंवा पुनर्रचित साखर कारखाना सूत गिरणीच्या कामकाजासाठी तात्पुरती समिती नेमली जाणार आहे। जे कृषीचे फीडर आहेत याचं सोलरायझेशन करण्याचा एक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे। पुणे महापालिका हद्दीत निवासी मालमत्तांना दिलेली सवलत कायम ठेवण्याचा तसंच दुरुस्तीपोटी फरकाची रक्कम वसूल न करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय। वार्षिक भाड्यातून 10% ऐवजी 15% सवलत दिली जाणार आहे। मालमत्ता धारक स्वतः राहण्यासाठी मालमत्तेचा वापर करत असल्यास त्यांना वार्षिक मालमत्ता करपात्र रक्कम निश्चित करताना 40% सवलत देण्याच्या निर्णयाला सरकारने मान्यता दिली आहे। राज्यात सूर्यनारायणाचा प्रकोप पाहायला मिळतोय। विदर्भासह बहुतांशी ठिकाणी पारा हा 40 अंशांच्या वर गेलाय। ठाणे आणि नवी मुंबईत सुद्धा तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। राज्यात मराठवाडा विदर्भ खानदेश कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमानात वाढ झाली आहे। सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यात नोंदवलं गेलंय। चंद्रपुरात 43.6, सोलापुरात 41.8, परभणीत 41.7, जळगावात 41.6, बीडमध्ये 41.6, छत्रपती संभाजीनगरमध्ये 39.8, नांदेडमध्ये 39.8, उदगीरमध्ये 39.5, सांगलीत 39.6, नाशिकमध्ये 39.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। मुंबई ठाणे नवी मुंबई आणि पुण्यातही पारा 40 पार गेलाय। पुढील 2 ते 3 दिवसात विदर्भाच्या तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी महत्वाचं काम असल्यासच घराबाहेर पडावं, बाहेर जायचं असल्यास छत्री टोपी गॉगल पाण्याची बाटली घेऊन बाहेर पडावं आणि शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त ठेवावं असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। एकीकडे राज्यावर उष्णतेच्या लाटेचं संकट असताना दुसरीकडे विजेच्या मागणीत सुद्धा रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली आहे। राज्यात विजेच्या मागणीनं उच्चांक गाठलाय। मंगळवारी 29,116 मेगावॅट विजेची मागणी नोंदवली गेली। एकट्या मुंबईची वीज मागणी ही 3,678 मेगावॅट वर पोहोचली। महावितरणच्या ग्राहकांची आजवरची सर्वाधिक वीज मागणी एप्रिल 2022 मध्ये होती 24,996 मेगावॅट। हा आकडा आता 25,100 मेगावॅट वीज मागणीसह मागील आठवड्यात मागे पडला। राज्यभरात उष्णतेची लाट पाहायला मिळते। मंगळवारी 18 एप्रिलला दुपारी 3 दरम्यान महावितरणची वीज मागणी 25,437 मेगावॅटच्या विक्रमी स्तरावर पोहोचली। दरम्यान बुधवारी ऐन दुपारी नवी मुंबईतील विविध भागात बत्ती गुल झाली। ऐन गर्मीमध्ये वीज गायब झाल्यानं नवी मुंबईतल्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं। बिघाडामुळे हा वीज पुरवठा खंडित झाल्याचं कारण वीज वितरणकडून देण्यात आलं। भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवारी अहमदनगरच्या महानगरपालिकेच्या कारभारावरती आक्षेप घेत जोरदार टीका केली। यावरून आता महापालिकेत आंदोलन सुरू झालंय। पण महापालिकेवर बोलतानाच राणेंनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधला। त्यानंतर आता राणे विरुद्ध जगताप असा राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे। भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवारी अहमदनगर महापालिकेच्या कारभारावर आक्षेप घेत जोरदार टीका केली। महापालिका प्रशासनावर टीका करताना राणेंनी स्थानिक आमदार संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधला। हिंदू व्यापाऱ्यांच्या गळचेपीला स्थानिक आमदार खतपाणी घालत असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला। त्याला संग्राम जगताप यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। निश्चितच थोडा उंचीचा प्रॉब्लेम असल्यामुळं नजरा नजर मिळतच नाही। नजरला जर नजर मिळवायची असेल तर त्यांनी सांगावं कुठं यायचं, कुठल्या ठिकाणी यायचं। एकंदरीतच नितेश राणेंनी पुन्हा एकदा अहमदनगरमध्ये जाऊन हिंदू व्यापाऱ्यांचा मुद्दा उपस्थित करून अहमदनगर मनपा आणि स्थानिक राष्ट्रवादीच्या आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न केला। त्याविरोधात महापालिकेतले कर्मचारी आक्रमक झालेत। तसंच आमदार संग्राम जगतापानेही जशास तसं प्रत्युत्तर दिलंय। त्यामुळे आता नितेश राणे या प्रकरणात काय भूमिका घेतात, हा वाद इथं थांबतो की सुरू राहतो हे पाहणं महत्वाचं आहे। रॅप सॉंगचा सध्या जगभरात बोलबाला आहे। रॅप सॉंग मधून अनेक ज्वलंत विषय मांडून हे रॅपर व्यवस्थेला प्रश्न विचारत असतात, मात्र व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात। असंच एक रॅप सॉंग पुण्यात सध्या चर्चेचा विषय ठरलाय।
शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आणि त्यातही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर चित्रित झालेल्या या रॅप सॉंगमुळे नवावाद निर्माण झालाय. ज्या ठिकाणी विद्यापीठाची अधिसभा भरते तिथं अश्लील भाषेतलं रॅपचं शूटिंग केल्याचं समोर आलंय. ज्या खुर्चीवर कुलगुरू बसतात त्या खुर्चीवर बसून आणि समोरच्या टेबलवर दारूची बाटली ठेवून शुभम जाधव नावाच्या रॅपरनं हे रॅप सॉंग शूट केलं. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनातील व्यक्तींकडून शुभमला हे रॅप सॉंग तयार करण्यासाठी मदत करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी रॅपर शुभम विरोधात चतुश्रंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. विद्यापीठ प्रशासनाच्या परवानगीनंतरच चित्रीकरण केल्याचा दावा शुभम जाधवनं केलाय. त्यांनी माझ्यावरचे जे आरोप लावलेत की आमच्या आवारात विदाऊट परवानगी शूट केलं वगैरे, तर हे आरोप सपशेल खोटे. विद्यापीठ प्रशासनानं कोणतीही शहानिशा न करता परवानगी दिली होती का असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे शुभमला मदत करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनातील संबंधितांवर देखील कारवाईची मागणी होतीय. अनेक वर्षांपासून सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशामध्ये चीनचा क्रमांक पहिला होता, मात्र यंदा आता भारतानं हा रेकॉर्ड मोडलाय. सर्वाधिक लोकसंख्येमध्ये भारतानं चीनला आता मागे टाकलं. UNFPA आकडेवारीनुसार भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात चीनपेक्षा 20 लाख लोकसंख्या जास्त आहे आणि देशाची लोकसंख्या वाढत 140 कोटींच्या पुढे गेली आहे. या वर्षीच्या सुरुवातीला जागतिक तज्ज्ञांनी 2023 भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश असेल असा अंदाज वर्तवला होता. आता युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फ्रंटच्या ताज्या आकडेवारीनं याची पुष्टी केली आहे. UNच्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या एका वर्षात 1.56% वाढली आहे. चीन मधला जन्मदर यंदा चांगलाच खाली घसरलाय, त्यामुळे चीनची लोकसंख्या काहीशी आटोक्यात येते. युनायटेड नेशनच्या लोकसंख्या आकडेवारीत 1950 पासून भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त नोंदवली जाण्याची ही पहिली वेळ आहे. चीन मधील सरासरी आयुर्वान भारतापेक्षा चांगला आहे. चीन मध्ये पुरुषांचं सरासरी वय 76 वर्ष, महिलांचं सरासरी वय 82 वर्ष आहे. तर भारतात पुरुषांचं सरासरी वय हे 74 वर्ष आणि महिलांचं सरासरी वय फक्त 71 वर्ष आहे. मुदतवाढ मिळाल्यानंतर कांदा अनुदानासाठी फॉर्म जमा करण्यासाठी बाजार समित्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची एकच झुंबड उडाली. ई पीक नोंदणीची अट रद्द करून कांदा विक्री पावती ग्राह्य धरण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यानंतर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान जाहीर केलं. आता या अनुदानासाठी फॉर्म जमा करण्याकरता 16 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे अनुदान फॉर्म जमा करण्याकरता मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं ई पीक नोंदणीची अट रद्द करून कांदा विक्री पावती ग्राह्य धरून अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. आजपर्यंत जवळपास 7000 फॉर्म आलेले आहेत आणि 3000 फॉर्म किंवा त्यापेक्षाही जास्त फॉर्म येण्याची शक्यता आहे. मार्केट कमिटीची किंवा व्यापाऱ्यांची जी काटापट्टी असते ती सर्वांची ग्राह्य धरून सर्वांना त्या कांद्याच्या पिकाचं विकलेलं जे आहे त्याचं अनुदान देण्यात यावं. कांद्याचे कोसळलेले दर आणि अवकाळीच्या संकटानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरकारी अनुदानाचा दिलासा मिळाला खरा, पण तो प्रत्येक गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनानं अधिक संवेदनशील होण्याची गरज आहे. एकीकडे अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हातात उंडाशी आलेला घास हिरावला जात असताना दुसरीकडे नागरिक पाणी टंचाईनं त्रस्त झालेत. महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान करावं लागतंय. नाशिकच्या इगतपुरी परिसरात या भीषण अशा तीव्र पाणी टंचाईचा वाड्या वसल्यावरच्या नागरिकांना सामना करावा लागतोय. इगतपुरी तालुका म्हटलं तर पावसाचं माहेरघर. पावसाळ्यात तब्बल 4000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडत असला तरी तालुक्यातील तळेगाव शिवारातल्या कातरवाडी, वाघाचा झाप, मेघाळ झाप या वस्तीमधील आदिवासी नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. या परिसरातील 4 ते 5 विहिरींमधील पाणी केमिकलच्या रसायनामुळे दूषित झाल्यानं इथल्या नागरिकांना थेट 2 ते 3 किलोमीटर अंतर असलेल्या डोंगरातून पाणी आणावं लागतंय. एवढं करून देखील झऱ्यातून मिळणारं पाणी देखील गढूळ आहे. कुठून आणता तुम्ही पाणी? दर्यातून. किती किलोमीटर लांब आहे? 4-5 किलोमीटर लांब आहे. इथल्या पाण्यात केमिकल टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची ही वणवण थांबावी यासाठी उन्हाळ्यात तरी प्रशासनानं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त होतीय. गजानन महाराजांच्या भक्तांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. आनंद सागर पर्यटकांच्या सेवेमध्ये पुन्हा एकदा रुजू होणार आहे. येत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये आनंद सागर सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातल्या संतनगरी शेगावचे प्रमुख आकर्षण असलेले आनंद सागर गेल्या काही वर्षापासून बंद आहे, मात्र हे आनंद सागर सुरू होणार असल्याची चर्चा आहे. आनंद सागरची रंगरंगोटी सुरू असल्याचे दृश्य सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. आनंद सागर सुरू होईल हे निश्चित आहे, मात्र केव्हा सुरू होईल याबद्दल अजून शेगाव संस्थानकडून माहिती देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे आनंद सागर नेमकं केव्हा सुरू होईल याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगताना पाहायला मिळते आहे. हा आनंद सागर सुरू झालेला पाहिजे, कारण की आनंद सागरमध्ये खूप बघायला हे आहे आणि थोडंसं विश्रांती चांगलं वाटतं आनंद सागर बघितल्यानंतर. राज्यातील कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक आनंद सागरला भेट देण्यासाठी येतात, मात्र इथं आल्यानंतर त्यांचा हिरमोड होतोय. मात्र शेगाव देवस्थानकडून आनंद सागर सुरू होण्याची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. जंगलाजवळ असलेल्या गावांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा सतत धोका असतो. राज्यभर ही स्थिती आता आटोक्याच्या बाहेर गेलेली दिसतीये. यावर उपाय म्हणून आता राज्याच्या वनविभागानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित नवा प्रयोग चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू केलाय. हा प्रयोग यशस्वी झाला तर मानव वन्यजीव संघर्ष टाळायला नक्की मदत होणार. राज्यातील वन आणि अभयारण्याच्या शेजारील गावात वाघ बिबट्यासह अनेक प्राण्यांचा वावर वाढलाय. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांना प्राण गमवावे लागतायत. यावर उपाय म्हणून वनविभागानं स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित यंत्रणेची उभारणी केली आहे. सीतारामपेठ गावामध्ये ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर गावाच्या दिशेने येणारे वन्यजीव त्यांचे फोटो प्राप्त होतात. मोठ्यानं सायरन वाजू लागल्यानं ग्रामस्थ सतर्क होत स्वतःचा बचाव करू शकतात. ही संपूर्ण यंत्रणा खर्चिक आहे. क्लाउड आधारित यंत्रणा असल्यानं अचूक असली तरी त्याच्या देखभालीचा खर्च असणार आहे. प्राणघात हल्ले झालेले आमच्या गावामध्ये दोन व्यक्ती मेलेले आहे आणि गुरढोरं पण पुष्कळ सारे गेले आहेत. ज्या मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना दिवसेंदिवस घडतात, याचं एक सोल्युशन काय असावं किंवा त्याच्यावरती आपल्याला काय उपाययोजना करतील हे प्रामुख्याने आपण पाहत असताना आपल्याला काही नवीन तंत्रज्ञानाचा पण वापर करावा लागेल. या पुढच्या काळात सर्वाधिक मानव वन्यजीव संघर्षग्रस्त गावांना प्राधान्यानं अशी यंत्रणा उभारण्याची योजना आहे. त्याचप्रमाणे पुढच्या काळात वनव्याप्त क्षेत्रातील ग्रामस्थांचा जीव वाचवण्याच्या कामी सुद्धा ही यंत्रणा येईल. पुणे जिल्ह्यातल्या नारायणगाव इथं यात्रोत्सव सुरू आहे. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या तमाशाच्या बारीला मोठी गर्दी उसळली, त्यामुळे आजच्या जमान्यात सुद्धा तमाशाची क्रेज कायम असल्याचं दिसून आलं. राज्यात सध्या गौतमी पाटीलचा बोलबाला आहे. गौतमीच्या नृत्याच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी उसळते. सर्वत्र गौतमीची चर्चा असताना तमाशा पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगाव इथं तमाशाच्या बारीला उसळलेली गर्दी गौतमीच्या कार्यक्रमाला येणाऱ्या गर्दीला सुद्धा मागे टाकणारी होती. नारायणगावची ग्रामदैवता मुक्ताई देवी आणि काळोबा देवाचा यात्रोत्सव 16 एप्रिल पासून सुरू झालाय. तब्बल 8 दिवस ही यात्रा सुरू राहणार आहे. या यात्रेत अनेक तमाशा फडमालकांनी हजेरी लावली आहे. इथं होणारा तमाशा कोणतंही मानधन न घेता केला जातो. या ठिकाणी जी बारी वरचढ ठरते त्या बारी राज्यभर मोठी मागणी असते आणि तिला बिदागी देखील चांगली मिळते. मंगळवारी तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांच्या तमाशा फडाची बारी झाली तेव्हा मोठी गर्दी उसळली होती, त्यामुळे आताही तमाशाची क्रेज कायम असल्याचं दिसून आलं. तर या होत्या राज्यातल्या देशातल्या आणि जगभरातल्या महत्वाच्या बातम्या 100% बातम्या. आमचं हे ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.